महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हा क तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। पंजाब कर्नाटक कडे 160 पोती तंबाकू व शेकडो बॉक्स RMD गुटखा बनवण्याचा कच्चा माल अवैधरित्या घेऊन जात असताना पाडसिंगी टोल नाक्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या पथकाने पकडला आहे। या पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत। पंजाब कर्नाटक कडे अवैधरित्या गुटखा तंबाखू बनवण्याचा कच्चा माल घेऊन जात असलेला कंटेनर नंबर KA14C2413 हा पाडळशिंगी टोल नाक्यावर बुधवार रोजी पहाटेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या पथकाने पकडला। या वाहनांमध्ये 160 कोटी तंबाखू व गुटखा बनवण्याचा कच्चा माल यांचे शेकडो बॉक्स ज्यांची किंमत 8,16,000 रुपये असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले। पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या पथकाने पकडलेल्या या धडाकेबाज कार्यामुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून या धडाकेबाज कारवाई केली त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी गेवराई जिल्हा प्रतिनिधी अमोल कापसे।